जवळपास 15,500 पदं रिक्त आहेत. या मोठ्या भरतीमध्ये 10,000 पदं भरली तर मोठ्या प्रमाणावर दिलासा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला मिळेल. पीएससी वर 738 डॉक्टर होते, त्यांचा देखील प्रलंबित विषय होता, तो देखील मार्गी लागतोय. त्यामुळे अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी पीएससीचं काम, सब सेंटरचं काम सुरू होईल. त्याचबरोबर इतर राज्याप्रमाणे पीएससीवर जे डॉक्टर्स काम करतायत त्यांना ग्रामीण भागातल्या त्यांना प्रोत्साहन म्हणून पगाराव्यतिरिक्त देखील इन्सेंटिव्ह देता येईल का, त्यांना सोयीसुविधा ज्या इतर राज्यात मिळतात त्या देता येतील का, या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा करेल आणि त्या बैठकीत देखील प्राधान्य देण्याचं ठरलेलं आहे.